हर हर गंगे, हर घर साइकिल, हर हर गंगे, हर घर साइकिल। सायकलिंगचे शहर ही पुण्याची ओळख परत निर्माण करण्याचा प्रयत्न, याचबरोबर दैनंदिन जीवनात सायकलचा वापर वाढला पाहिजे यासाठी आपलं पुणे सायक्लोथॉन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। यंदा ही स्पर्धा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे। यंदा हे स्पर्धेचं दुसरं वर्ष असून ही स्पर्धा पुनीत बालन ग्रुप, आपलं पुणे सायक्लोथॉन यांच्या पुढाकाराने होत आहे। आज या स्पर्धेची पुणेकरांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सेलिब्रिटी प्रोमो राईड याचं आयोजन देखील करण्यात आलं। या प्रोमो राईडमध्ये पुनीत बालन, कृष्णप्रकाश, रवींद्र वाणी, प्रवीण तरडे, अमय्य वाघ, वैदेही परशुरामी, महेश लिमये, रमेश परदेसी, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर, विनोद सातव, जयेश संघवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सहभाग होता। या स्पर्धेची सुरुवात आणि सांगता पुण्यातील ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडवर। आनंदाची गोष्ट ही आहे की जसं प्रत्येक स्पोर्टला एक एज लिमिट असते, पण वॉकिंग, सायकलिंग, रनिंग याला एज लिमिट नाही आहे, म्हणून आणि इको फ्रेंडली आहे। पुणे जसं पुणे मॅरेथॉन असतं, जसं टाटा मॅरेथॉन असते मुंबईची, तसंच हे पुणे पुनीत बालन ग्रुप पुणे सायक्लोथॉन ही वन ऑफ दी म्हणजे इम्पॉर्टंट इव्हेंट होईल दरवर्षी, आणि अनेक पार्टिसिपेंट ह्या आपली आपली सायकल घेऊन या सायक्लोथॉनमध्ये भाग घेतील। पुणेकरांना हे सांगतो की पुणे इज द सायकलिंग सिटी ऑफ द ईस्ट अँड वी हॅव टू प्रूव्ह इट बाय युझिंग द सायकल ॲज डेली वे ऑफ कम्युटेशन टिल द पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम्स। मेरा ये मानना है, माझी अशी समज आहे की उन्नत शहर किंवा उन्नत राष्ट्र यामुळे होत नाही की तिथे किती चारचाकी वाहन आहे, मोटराइज्ड व्हेकल्स आहे। उन्नत राष्ट्र यामुळे होतात की तिथे चारचाकी वाहन असताना सार्वजनिक वाहनांचा वापर होतो आणि तिथपर्यंत जाण्यासाठी सायकलिंगचा वापर होतो। तर आपल्याला खऱ्या अर्थाने उन्नत व्हायचे असेल तर सायकलिंग करावा, स्वस्थ व्हायचे असेल तर सायकलिंग करावा। माझी सायकल माझा विमान हा संकल्प घ्यावा आणि पुणे सिटीला ट्रॅफिक कंजेशन फ्री करा, पुणे सिटीला ग्रीन आणि क्लीन करा आणि इथले सिटीजन्स हेल्दियर आणि फिटर ॲज वेल ॲज वेल्दियर, कारण फ्युअल कमी खर्च करणार तर तेवढे पैसे पण वाचणार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हाफ मार्क पर्यंत आहोत, नाव वी आर गोइंग हेड अहेड, बट दिस इज अ ग्रेट इनिशिएटिव्ह। आणि परत पुण्यात सायकल चालवणं हा खरंच खूप आनंदाचा क्षण आहे माझ्याकरता। नाही, माझी पहिली फिल्म येलो होती, आत्ता जग्गू अँड जुलियटच्या प्रमोशनकरता आम्ही इथे आहोत आणि सगळ्या या एन्थू फ्रेंड्सबरोबर सायकल करतो आहे। आणि हे आमचं माध्यमच असं आहे की टू इन्स्पायर पीपल। तर मी सरांना सांगू शकतो की आपण फिल्म्सच्या थ्रू काहीतरी सायकलिंगवर आपण करून, डॉक्युमेंटिंग करून अजून लाखो लोकांना इन्स्पायर करूया।